भरपूर अशी कांदी असलेली आपली कांदी पोहे तयार आहे। नमस्कार, मी क्रांती। क्रांतीज रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे। सकाळी असते, आपली झोप झालेली असते आणि भूक लागलेली असते, अशा वेळेस जर आपल्याला छानपैकी एक कप चहा आणि कांदे पोहे मिळाले तर मग काय वा, काय बात असते ना। म्हणून आज आपण बनवणार आहोत कांदे पोह्याची रेसिपी। चला तर बनवायची। पोहे बनवण्यासाठी मी हे एक बाउल पोहे घेतलेले आहे। तर हे पोहे मी दोन पाण्याने छान धुवून घेणार आहे, म्हणजे यातलं जे घाण पाणी असतं ते निघून जातं आणि आपल्याला पोहा थोडासा 2-3 मिनिटं मुरत ठेवायचं आहे। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात मी साधारण 1.5 पळी एवढं तेल टाकून घेणार आहे। आपलं तेल टाकून तयार आहे। त्यात मी आता ही 1/2 चमचा एवढी राई घेतली आहे, ती टाकून घेते। आपली राई तळतळली की त्यात मी हे 1 टीस्पून एवढं जिरं घेतलंय ते टाकले आणि त्यातच मी हे 5 ते 6 हिरवी मिरची घेतली आहे ती कापून घेतली आहे ती टाकून। मिरची हलकी थोडी फ्राय झालेली आहे, त्यातच मी आता हे थोडे 10-12 शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि आपल्याला ते शेंगदाणे पण थोडे फ्राय करून घ्यायचे आहे। शेंगदाणे फ्राय झाले की त्यातच मी हा रफली चॉप असे 2 कांदे घेतलेले ते पण टाकून घेणार आहे आणि कांद्यासोबतच मी हा एक बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून त्याचे काप करून घेतले ते पण टाकून घेणार आहे। हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाहीतर नाही टाकला तरी चालेल, आमच्याकडे आवडतो म्हणून मी टाकते। तो आता यासाठी टाकलाय आपण की तो कांद्यासोबतच छान फ्राय होऊन जातो, त्याला सेपरेटली शिजवायची आपल्याला गरज पडणार नाही, म्हणून तो मी आताच टाकून घेतलं। कांदे बटाटे आणि मिरची फ्राय होते त्यातच मी आता हा थोडासा कढीपत्ता पण टाकून घेणार आहे आणि आपण तो पण छान याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। आपल्याला आलूचे ना पातळच काप करायचे आहे, नाहीतर मग ते शिजायला वेळ लागते, म्हणून थोडे पातळ असे काप करून घ्यायचे। हे बघा, हे शिजले पण आपले कांद्यासोबतच ते फ्राय झालेले आहे। आपला कांदा पण फ्राय झालाय, आता यातच मी 1/4 टीस्पून एवढी हळद आणि 1 टीस्पून एवढं मीठ टाकून हे पण फ्राय करून घेऊया। झाल्यावर आपण यामध्ये मी हे पोहे घेतलेले, हे पोहे मी पाण्याने भिजवून मग त्यातलं पाणी काढून ड्राय करण्यासाठी ठेवले होते। पोहे टाकून घेऊया पूर्णपणे आणि मग आपण हे छान फिरवून घ्यायचं। पोहे छान फिरवून झाले, आता ना मी त्यात 1 टीस्पून एवढं पाणी हाताने असं शिंपळून घेणार आहे। त्याने काय होतात, पोहे अगदी सॉफ्ट होतात, थोडं पण त्याला कडकपणा येत नाही आणि पोहे चवीला पण खूप छान लागतात। पोह्यांमध्ये ना मी एवढं लिंबू घेतलं आहे तर त्याचा थोडा रस टाकून घेणार आहे। हा ऑप्शनल आहे, पण टाकलं तर छान लागतात आणि पोहे ना पचायला पण सोपे जातात। यात काही लोक साखर पण घालतात, आमच्याकडे साखर आवडत नाही म्हणून मी साखर घालत नाही आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर चिमीटभर यात तुम्ही साखर पण घालू शकता। तर यावर आपण असं झाकण ठेवून साधारण 2 मिनटं याची वाफ काढून घेणार आहोत। आपल्या पोह्याला साधारण 2 मिनटं झालेली आहेत, आता आपण यावरचं झाकण काढून घेणार आहोत। हे पोहे छान पूर्ण फिरवून घ्यायची अशी आपल्याला आणि मग यानंतर लास्टली थोडी कोशिंबीर टाकणार। अशी आपली ही पोहे कांदे पोहे तयार आहे। आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ।
खात्री कांदे पोहे तयार आहे। तर नक्की ट्राय करा, तयार आहे। तर नक्की एकदा ट्राय करा, शेअर करा, आवडल्यास सबस्क्राइब करा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। तुम्हाला जर कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा। नमस्कार।